असतात. हे बघा आमची दीदी आहे आमच्या जवळ आहे, हे माझ्या शिप्पूची पोगी गोल्ली गोल्लीची आहे. शहा नाही आहे का करू माझ्या बाईचं राम खेळून दादा शिप्पा पाडणार तू राहिली. आम्ही आज बेळा उठलो, मी तर खूपच बेळा उठली. तर आता चला थोडासा छोटा बाहुली तर उठली. मी आता होम टूर घेऊन गेली छोटासा. हो झोप 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 गाई 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 मोबाईलच पाहिजे ते मोबाईलच पाहून घेते एका डोळ्यानं. तर चला आम्ही तुम्ही दुपट्टा घेतला नाही तू तर मला पूर्ण काळा करायच्या मागा लागली. तू मी काळी दिसून नाही तू काळी दुपट्टा. दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा किती मतलबी पोरी असते हो. मला आज ह्या उनीनं समजावून सांगितलं की बाबू ज्या दिवशी मी चमकतो का नाही त्या दिवशी सगळ्या पोरी मतलब दाखवते आणि हे खरी गोष्ट आहे. हे पा मला काळ करून आली विचार करून छिटका मारला ना असं नसते पण बाई इकूनही जाऊ शकतो आणि तिकूनही जाऊ शकतो. पण तुले म्हटलं थोडस मला देऊन दे मला डोक्या काय शाक्ती आहे तू शाक्ती शाक्ती मोठी. चलो तर आम्ही चाललेलो आता माझ्या मित्राकडे माझ्या भावाकडे त्याला भेटायला. अरे देवा देवा करवा म्हणजे तुला असं वाटतं की तू लय उंच आहे कस कस वापस 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 माहित का शिवा ते तुम्ही बंब दिले हे आत तुला आता माहित झालं काय नाही तर का नाही जाऊ दे आता हे ऑटो आहे माय म्हणा सप्त पाहुणे बसले ओळखला ओळखला का ओळखलं का पाहुणे येईल जावाई बापूले ओळखलं का आपले जाऊ अरे पण ताई कुठे इकडे गेले ते ताई नाही ताई गेली सांगू का विषय काले चला चला येतो सुंदर आलो तुम्ही मू काला हो गया. चला आम्ही आता भेटलो जावाई बुवाले तुम्हाला माहित आहे ना विशाखा आई मागे जेव्हा आलो होतो तेव्हा डोंबिवलीमध्येच्या इथेच राहिलो होतो. आज विशाखा खूप एन्जॉय केला खूप मजा केली शाहरुख खानच्या घरासोड गेलो होतो. तर आता विशाखा तर अमरावतीतच आहे पाहुणे उद्या अमरावतीत येणार आहे 14 एप्रिलसाठी आणि आम्ही पण आज निघणार आहोत. मस्त वाटलं भेटून जावाई बापूला जावाई बापू एकदम कॉमेडी आहे बरं याईनं जर रील बनवून रे रील बनवणं चालू केलं की नाही अशा धडा 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 रील यांच्या वर जातात एक रील बनवत म्हणून 2 दिवस आड टाकते म्हणते काही असं मस्त वाटलं. चला आता आम्हाला पण जायची काही आहे चला तर हे बघा आता शिल्पाचं छोटंसं घर आणि खूप वेळचं करायचा प्रयत्न करतो तिथे होम टूर पण झालंच नाही. तिच्या इथे एवढी गडबड असते तिच्या इथे लहान मुलं मी तिच्या लहान मुलीला पाहत होती आणि तिचा तो मोठा मुलगा एवढा धिंगाने करते की विचारू नका जावाई शिल्पा बसली आहे म्हणलं चला तर काढून तरी घ्या तर जायची वेळ झाली तोपर्यंत राहून गेलं होतं. शिल्पा आपण ताई काढू नको ना म्हणजे सगळं आवराचं अजून आवराच असतं आहे म्हणजे थोडंफार म्हटलं काही नाही होत म्हटलं घर घरच असते आपण राहतो म्हणूनच हे होते ना म्हटलं. आणि इकडे बघा हा हॉल आहे इकडे सुनास बाथरूम आहे हा तिची बेडरूम आहे ही आणि त्याच्यानंतर इकडे पण एक संडास बाथरूम आहे आणि छान असं तिचं छोटासा संसार आहे खूप छान वाटलं.
आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी बहीण पण सुखी आहे, काही टेन्शन नाही आहे. छान दोन मुलं आहे गोळ. आता एक मुलगी झाली मागे, तुम्हाला माहिती आहे आम्ही तिच्याकडे आलो होतो मम्मीला सोडून द्यायसाठी. खूप दिवसानंतर आम्ही इथे आलो. मग सर्वांनाच माहित आहे ही माझी लहान बहीण आहे शिल्पा. नाही 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 लागा लागते ना. अरे चला गुडिया बाय बाय. राम ए राम इधर दे. हाय कर हाय. तिच्या हातला तर भीती वाटते. ए आम्ही चाललो ना. चल आमची बॅग घालून दे, बॅग घालून दे. राम बॅग कुठे आहे आमची? कुठे जायचे का? ते तर म्हणते अमृत पाहिजे. बाय बाय कर लक्ष्मी. बाय बाय कर. बाय बाय. माझे बाळ दाखवून मी आता आपले चांगले चॉकलेट 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 ये लक्ष्मी आहे बर कॉम्बिल दिले. चॉकलेट खा ना तूने. नाही नका त्याला नका दिले. ठीक आहे गेलो कर. काय गो भरला तू? काय दे तू विचारत राहते तू. हा मी पाहून घेतो ना. चार पाच काय जो चले तू. बाय बाय. मम्मीले आज सकाळी जाईन तर व्हिडिओ कॉल कर मी उचलू. मम्मी वाट पाहिते. छोटी कुंद माहीत आहे. चल बाय शिल्पा. चल बाय. चला. अरे रामने चप्पल नाही घातली ना. चलो बेटा बाय. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. चला येतो. मग आम्ही चाललो डोंबिवलीच्या स्टेशनवर. तिथे गेल्यानंतर मग आम्ही गाडी पकडली तिथून कल्याणची, आणि कल्याणवरून मग आमची रेल्वे होती 9 वाजताची अंबा, आणि आम्ही मग तिथून बसून मग निघालो आमच्या अमरावतीला. तर कसा वाटला माझा व्लॉग? माझी बहिणीची ओळख करून दिली, नेहमीच करून देतो जेव्हाही तिच्या घरी जातो तेव्हा. पाहुणे, तिचे दोन मुलं, तिचा छान संसार. आणि कसा वाटला माझा व्लॉग? आणि सरप्राईज तुम्हाला जे होतं मुंबईत आल्या, म्हणजे जे मुंबईसाठी ज्या गोष्टीसाठी आलो जे सरप्राईज होते, लवकरच तुम्हाला माहीत पडणार आहे. तर माझे व्लॉग बघत राहा असेच. आणि कसे वाटते माझे व्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.